नागपुरातील प्रेस क्लब येथे तुकारामजी मोने फिल्म प्रोडक्शनच्या वनश्री या हिंदी चित्रपटाचा पोस्टर लॉन्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी चित्रपटाचे निर्माते व कलाकार उपस्थित होते. तर या चित्रपटाच्या माध्यमातून जंगलाचे महत्त्व लोकांसमोर मांडण्याचा त्यांचा उद्देश असल्याचे निर्मात्यांनी यावेळी सांगितले. तुकारामजी मोने फिल्म प्रोडक्शनच्या वनश्री या हिंदी चित्रपटाचे पोस्टर प्रेस क्लब सिव्हिल लाईन्स येथे लॉन्च करण्यात आले. यावेळी चित्रपटाचे निर्माते तुकाराम मोने म्हणाले, मी 29 वर्षे वनविभागाची सेवा करून निवृत्त झालं असून शासकीय सेवेत रुजू झाल्यापासून पोलीस खात्याप्रमाणे वनविभागाच्या धर्तीवर हिंदी चित्रपट बनवण्याची माझी इच्छा होती. चित्रपट बनवले जातात आणि चित्रपटाच्या माध्यमातून जंगलांचे महत्त्व लोकांसमोर मांडण्याचा उद्देश निर्माण करण्यात आला आहे. चित्रपटाच्या कथेचा सारांश सांगायचा तर रमेश हा खेड्यात राहणारा एक साधा माणूस आहे. त्याचं आपल्या कुटुंबावर तितकंच प्रेम आहे जेवढं त्याला झाड आणि जंगल आवडतात आणि रमेश लोकांना झाड आणि जंगलाचं महत्त्व पटवून देतो. यावेळी चित्रपटाचे निर्माते व कलाकार उपस्थित होते. मैं जनता को ये बताना चाहता हूँ कि ये अनोखी फिल्म कथा इस फिल्म के अंदर जाने माने कलाकार है इसके अंदर और वनश्री ने का रोल निभाया है एमी ने. इतना पावरफुल रोल निभाया है, एक्सलेंट माइंड ब्लोइंग रोल है और इन्हें बेखूबी निभाए भी है. तो मैं जनता से यह कहना चाहता हूँ कि ये फिल्म नज़दीक के थिएटर में जाके जरूर देखना चाहिए. इसके अंदर पेड़ लगाओ पेड़ बचाओ, दूसरी बात लेडीज़ को यानी वुमन को एम्पावरमेंट करना ये दिखाए लेडीज़ ने, तो ये फिल्म देखना ही चाहिए. इसके अलावा ये सब स्कूल के बच्चों ने भी देखना चाहिए क्योंकि आज के बच्चे कल के नागरिक हैं, तो उनको भी ये पेड़ के प्रति जागरूक रहना चाहिए. जागरूक हो जाएंगे इसलिए स्कूल के बच्चों ने भी ये फिल्म देखना चाहिए और लेडीज़ ने भी देखना चाहिए और जेंट्स ने देखना चाहिए. और दूसरी बात ये फॉरेस्ट डिपार्टमेंट के सभी लोगों ने, चाहे एफडीसीएम हो, सामाजिक वनीकरण हो, फॉरेस्ट टेरिटोरियल हो, सभी ने ये फिल्म देखना चाहिए. उनको भी मोटिवेशन मिल जाएगा. जो जंगल में काम करते इतनी मेहनत करते हैं तो उनको भी थोड़ा सा मैं मोटिवेशन देना चाहता हूँ. तो सभी ने ये फिल्म देखना चाहिए और ये ख़ास तौर पे अपने नागपुर शहर में पहला हिंदी चित्रपट है जो आज थिएटर में आ रहा है. ये 23 सितंबर को अपने नज़दीकी थिएटर में जाके ये फिल्म जरूर देखना चाहिए. वीकेबी न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, झीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.